कसा उपाययोजना करणार ही मुंबईची शाळा? तर तुम्ही विचारल्याप्रमाणे फार जुनी निर्जीव झाली होती आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या विभागाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी माननीय माजी नगरसेवक राजेंद्र किने साहेबांना सांगितलं की हे शाखा जीर्ण झालेले आणि हे पाडून नव्याने बांधा आणि ह्या शाखेच्या माध्यमातून पूर्ण मुंबडा शहरातल्या सर्व नागरिकांना त्याचा फायदा व्हावा, त्यांची सेवा व्हावी म्हणून हे सगळं आता या ठिकाणी नवीन काम सुरू करण्यात येत आहे. आणि तुम्ही म्हणाल ते जुने शिवसैनिक वगैरे, हे कोण शिवसैनिक वगैरे आहे, हे धंदा करत होते, तुम्ही पाठीमागे बघितले तर हे बघा सगळं ते भाड्याने जागा दिल्या होत्या. अशा प्रकारचे ते पदाधिकारी होते, लोकांचे कामं काही करत नव्हते आणि आम्ही लोकांचे खरोखर शाखेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कामं करणार आहोत. महिला बाळासाहेबांना, दिगे साहेबांना अपेक्षित काम या शाखेतून व्हायला पाहिजे होतं, ते काम होत नव्हतं. म्हणून आज मुंबऱ्यातील नागरिकांच्या सुद्धा तक्रारी होते की शिवसेना शाखा काय केली, इधर यहां किसी को न्याय मिळता नाही. त्या माध्यमातून आम्ही ज्या तक्रारी आमच्याकडे आल्या त्या तक्रारीच्या माध्यमातून आम्ही शिवसेना, आमची जी शाखा होती ती आम्ही नवीन बनवणार आणि त्या शाखेमधून जे बाळासाहेबांना, जे दिगे साहेबांना अपेक्षित काम आहे किंवा जे नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासंदर्भात आम्ही इथून आमची टीम काम करणार. कशा प्रकारच्या शाखेचं असणार रूपांतर? शाखा म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने नवीन नवीन पद्धतीने शाखा होतात, त्या नवीन नवीन जी नवीन टेक्नॉलॉजी असेल किंवा नवीन जे काही असेल त्या पद्धतीने ती नवीन शाखा बनवण्यात येईल. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकी काळात या दुसऱ्या काही गोष्टी असतील, या लोकांना न्याय मिळण्यासाठी शाखा तत्पर किती चालू असतात? शाखेचं ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर काम चालू आहे, आता आज आपण कालच्या निवडणुकीच्या निकालानंतर पाहिलं असेल की महाराष्ट्रात आघाडीचा कसा धुवा उडवलेला आहे महायुतीने, तर त्या पद्धतीने या मुंबई विभागामध्ये किंवा कल्याण लोकसभेमध्ये खासदार साहेबांना जास्त जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असणार आणि त्यांना चांगलं या मुंबऱ्यातून यापूर्वी कधीही न मिळालं असं घवघवी देश आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ एवढी आमची शाश्वती. कारण जे स्वप्नात आम्ही विचार करत होतो ना ते आज खरोखर स्वप्न पूर्ण झालेलं आहे. कारण या शाखेच्या नावाखाली बरंच काय चाललेलं होतं ते आजपासून बंद होणार आहे आणि आज या मुंबऱ्यातील प्रत्येक व्यक्तीला या शाखेचा लाभ होणार आणि हे पण दादांच्या माध्यमातून आणि आपल्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून. कारण आजचा दिवस खूपच, मगाशी बघा जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं ऐकल्यानंतर प्रत्येकांच्या हृदयात पहिली धडकन उभी राहिली. म्हणजे हे लक्षात घ्या की आजचा दिवस किती सुंदर आहे आणि याच्यानंतर येणारे दिवस सुद्धा सुंदर. महिलांच्या अनेक समस्या आहेत, कशाप्रकारे सोडवल्या जातील या शाखेतून? हे सुटल्या जाणारच, महिलांच्या समस्या या शाखेतून 100% सुटल्या जाणार. याच्या आधी तुम्ही सांगत होते त्या पद्धतीने नंतर या, उद्या या, कधी ती शाखाच बंद, तोपर्यंत ती व्यक्ती सर्व जागेवरून फिरून शेवटी कंटाळून नाव शिवसेनेचं बदनाम होतं. परंतु आज या शाखेत प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यक्ती येणारी दिवाळी मोठी करणार आणि दिवाळी मोठीच होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि या शाखेसाठी ना प्रत्येकाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण आज होणार आहे. या शाखेवर काय दिवसापूर्वी वाद निर्माण झाला, ठाकरे गटाने दावा केला की या शाखेची खोटपावती सर्व काय आमच्याकडे, मात्र शाखेमध्ये जो कारभार चालत होता अनुषंगाने ही शाखा शिवसेनेकडे सोडण्यात आली. आता नवीन शाखा शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे यांचं कार्य बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे सुरू आहे आणि त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक त्याचं पालन करत आहेत. धर्मवीर आनंदिगे साहेबांनी ही बांधलेली शाखा आणि निश्चितपणे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदे साहेबांना मिळालेलं आहे. परंतु या शाखेचा वापर कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि धंदेवाईकपणा करण्याची सुरुवात करीत होतं आणि शाखा हे मंदिर म्हणत असताना त्याचा धंद्यासाठी वापर होऊ नये ही सर्वांची प्रामाणिक इच्छा आणि त्याप्रमाणे बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य या शाखेतून होण्याकरता सातत्याने आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत. ही शाखा 25 वर्षापूर्वी दिगे साहेबांनी बांधलेली होती आणि ती जीर्ण झाली होती. त्या शाखेची डागडुजी, दुरुस्ती, नव्याने नूतनीकरण होणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याकरताच आज येथे नव्याने नूतनीकरण करून बांधकाम सुरू करण्यात येत आहे.
निश्चितपणे दोन महिन्याच्या आतमध्ये पुन्हा या मुंब्रा शहरामध्ये सर्व धर्म समभाव अपेक्षित काम या शाखेच्या माध्यमातून निश्चितपणे होत राहील। कोण काय म्हणतं त्याचा आम्हाला काय गरज नाही। समाजाचं काम बाळासाहेबांची शिकवण आणि शिवसेनेच्या नावावर कोण धंदा करत असेल तर ते आम्ही खपून घेणार। गुंडागिरी असं देखील या ठिकाणी जरा चौकशी करा आणि नंतर प्रश्न विचारा। या ठिकाणी भाड्याने जागा देणं आणि धंदा करणं हा जो हे जे काय चालू होतं त्याला पायबंद बसल्यामुळे खोटे आरोप केले जात आहेत। या ठिकाणाहून निश्चितपणे सामाजिक कार्यच होणार। ज्यांना सामाजिक कार्य करता येत नव्हतं त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे। कमर्शियल वापर केल्यावर त्यांच्यावर देखील कारवाई संदर्भात। पहिली गोष्ट म्हणजे ही शाखा नूतनीकरण करणंच आवश्यक होतं आणि त्यामुळे त्याचं नूतनीकरण होतंय। शाखेच्या नावावर कमाई करायचं काम नाही करत जात। ज्यांना कमाई ज्यांची बुडली त्यांच्या पोटात दुखते।